सरकार म्हणणाऱ्या भाजपला आता चिता सरकार म्हणायचं का? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल. भाजप आम्हाला पेंग्विन सरकार म्हणायचं, आता त्यांना चिता सरकार म्हणायचं का असा खोचक सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या हस्ते शनिवारी मध्य प्रदेशच्या पुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले 8 चित्ते सोडण्यात आलेत. यावरून निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होते, आता तुम्ही चित्ता आणले तर तुम्हाला चित्ता सरकार म्हणायचं का असा प्रश्न विचारलाय. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच खासदार अरविंद सावंत पक्षात उभी फूट पडल्याने यंदा शिवसेनेचा आयकॉनिक दसरा मेळावा कोण घेणार असा प्रश्न निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून दसरा मेळावा आपणच घेणार असल्याचा दावा करण्यात येतोय. अशातच आज उद्धव ठाकरे समर्थक असलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवाजी पार्कमध्ये आपलाच दसरा मेळावा होईल आणि उद्धव ठाकरे सालाबाद प्रमाणे शिवसैनिकांना संबोधित करतील असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. शिवतीर्थावर जर परवानगी मिळाली नाही तर BKC मैदानावर जागा मिळवण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. अखेर BKC मैदानात शिंदे गटाने बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया देताना आम्हाला BKC मैदानावर नाही तर शिवतीर्थावर नक्की परवानगी मिळेल असं म्हटलंय. आम्ही सत्तेत असतो तर वेदांता प्रकल्प गुजरातला जाऊच दिला नसता अजित पवार. वेदांता आणि फॉक्सकॉन वरून राजकारण सुरू आहे, मात्र हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला, कोणामुळे गेला हा विचार करायला हवा असं मत विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असते तर वेदांता प्रकल्प गुजरातला जाऊच दिला नसता असं अजित पवार यावेळी म्हणालेत. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले. या प्रकल्पाची गुजरात राज्यात वळती झाल्यामुळे राज्यातील तरुणाईला काय उत्तर द्यायचा हा प्रश्न उपस्थित झालाय. लाखो रोजगारांपासून तरुणांना वंचित ठेवण्याचं काम राज्य सरकारने केलं अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणला जाईल असं भाकीत राज्य सरकारकडून केलं जात आहे. यावर अजित पवार म्हणालेत की त्यांना जो मोठा प्रकल्प आणायचा आहे तो त्यांनी नंतर आणावा, मात्र हा प्रकल्प राज्याला द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत केजरीवालांचा घणाघात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. त्यांनी म्हटलंय की गुजरातमध्ये आम आदमी पक्षाकडून पराभवाची स्थिती निर्माण झाल्याने भ्रष्टाचाराशी लढा देण्याच्या नावाखाली आपला चिरडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना केजरीवाल यांनी आरोप केलाय की मोदी सरकार आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना खोट्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करते कारण त्यांना आपची वाढती लोकप्रियता पचवता येत नाहीये. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आपच्या वाढत्या प्रभावामुळे भाजप इतका अस्वस्थ झालाय की पंतप्रधानांचे सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक TV चॅनलच्या मालकांना आणि त्यांच्या संपादकांना गुजरातमध्ये आप पक्षाला कव्हरेज न देण्याचा इशारा दिलाय आणि त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्यांनी दिली आहे असा आरोपही केजरीवाल यांनी केलाय. चित्त्याबाबतचा मोदींचा दावा जयराम रमेश यांनी खोडला. देशातून चित्त्यांचा अधिवास संपुष्टात आल्यानंतर काँग्रेसने गेल्या 70 वर्षात त्यासाठी कोणताही प्रयत्न केला नसल्याचा आरोप काल पंतप्रधान मोदींनी केला. तथापि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी ट्विटरवर हा आरोप पुराव्यानिशी खोडून टाकलाय. या ट्विटरवर त्यांनी एक पत्र शेअर केलंय ज्यात त्यांनी 2009 तत्कालीन UPA सरकारने प्रोजेक्ट चिता सुरू केल्याचं पुराव्यानिशी नमूद केलंय. आपले पंतप्रधान पॅथॉलॉजिकल लबाड असल्याचा आरोपही जयराम रमेश यांनी केलाय. UPA सरकारच्या काळात जयराम रमेश हे पर्यावरण आणि वनमंत्री होते. पक्षांतर केलेले काँग्रेसचे आमदार मोदींना भेटणार. गोव्यातील काँग्रेसच्या ज्या 8 आमदारांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला ते आमदार उद्या सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी दिली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार उद्या सकाळी पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. 6 आमदार आज रात्री विमानाने दिल्लीला रवाना होतील तर आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत जे सध्या बाहेर आहेत ते दिल्ली भेटीनंतर सामील होतील. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गटाने
त्यांच्या दिल्ली दौऱ्यात पक्षाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणं अपेक्षित आहे, परंतु त्यांच्या भेटी अद्याप निश्चित झाल्या नाहीत. वाहनांवरील VIP नंबरही महागणार. वाहनांवरील VIP नंबरची क्रेज अजूनही कायम असून यातून परिवहन विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूलही मिळतोय. आता 3-चाकी आणि दुचाकी वाहनांच्या VIP नंबरसाठीचे शुल्क 50,000 1,00,000 रुपये प्रस्तावित करण्यात आले. VIP नंबरसाठीच्या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून तसा प्रस्तावही सरकारकडे पाठवलाय. यात 4-चाकी वाहनांच्या 0001 या VIP नंबर घेण्यासाठी शुल्क 3,00,000 5,00,000 प्रस्तावित आहे. राज्य परिवहन विभागाने राज्यातील कार आणि बाईकसाठी VIP नंबरसाठी शुल्क वाढवण्याची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यात सर्वाधिक मागणी असलेला नंबर 1 आता अधिक महाग झालाय. यासाठी आता 4,00,000 5,00,000 रुपये द्यावे लागतील. RTO सूत्रांनी सांगितले की सूचना आणि हरकतींसाठी ही एक मसुदा अधिसूचने जी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयाकडून प्राप्त होऊन आणि त्यानंतर राज्य सरकार अंतिम अधिसूचना घेऊन येईल. NIA 40 ठिकाणी छापेमारी. 4 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात. दहशतवादी कृत्य आणि धर्माच्या आधारावर शत्रुत्व वाढवण्यासाठी कथितपणे प्रशिक्षण शिबिरे चालविल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विरोधात NIA रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत NIA आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रीय तपास संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलंय की तेलंगणातील 37 तर आंध्र प्रदेशमधील 2 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत काही डिजिटल साहित्यासह महत्त्वाची कागदपत्रं, 2 खंजीर आणि रोख 8,31,500 रुपये जप्त करण्यात आले. तेलंगणामधील निजामाबाद येथे सर्वाधिक 23 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. याशिवाय हैदराबादमध्ये 4, जगतालमध्ये 7, निर्मलमध्ये 2, दिलाबाद आणि करीमनगर जिल्ह्यात 1-1 ठिकाणी तर आंध्र प्रदेशमधील कुर्नूल आणि नेल्लोर जिल्ह्यात छापेमारी करण्यात आली आहे. पंजाबमध्ये विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्यामुळे गदारोळ. पंजाबमध्ये एका खाजगी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचे अत्यंत खाजगी असे व्हिडिओ लीक झाल्यामुळे प्रचंड गदारोळ माजलाय. या प्रकारामुळे संतप्त झालेले शेकडो विद्यार्थी शनिवारी रात्रीच रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं. दरम्यान या प्रकरणात एका विद्यार्थिनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. लुधियाना चंदीगड महामार्गावरील एका खाजगी विद्यापीठात हा प्रकार घडलाय. एका विद्यार्थिनीनेच आपल्यासोबत शिकणाऱ्या अन्य मुलींचे खाजगी असे व्हिडिओ तयार करून ते जारी केले. या प्रकारामुळे काही विद्यार्थिनी हादरले असून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्याही प्रस्तुत झाल्यात. काही विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने हा अंदाज वर्तवला गेलाय, मात्र या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तैवानला भूकंपाचा तीव्र धक्का. तैवानच्या नैऋत्येकडील भागाला काल संध्याकाळी भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. या भूकंपाच्या धक्क्यामुळे दुकानांमधील रॅकवरील वस्तू खाली पडल्या, एक घरही कोसळलं आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. मात्र जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाहीये. या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी नोंदवली गेली आहे. तर भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळील ताईतुंग भागात होता. भूकंपामुळे हुआलियन भागात एक घर पडलं, मात्र त्यामध्ये कोणीही जखमी झालं नाहीये. हुआलियन आणि ताईतुंगला जोडणाऱ्या रेल्वेची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून अन्य 5 हायस्पीड रेल्वे रद्द करण्यात आल्यात. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे. सुरक्षाविषयक तपासणी केल्यानंतर या रेल्वे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राजधानी तैपेई आणि दक्षिणेकडील काओशियुंग शहरातील मेट्रो देखील स्थगित ठेवण्यात आली आहे.